नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अंधेरी पोलिसांच्या हद्दीत नवीन नागरदा सरोड येथे सैफ अली शेख या तडीपार आरोपीला अटक करण्यात आली आहे. रेस्टॉरंट मधील कुकला तो चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अडविण्यास गेलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्याने चाकूने हल्ला केला. हे जखमी पोलीस गुन्हे शाखेच्या कक्ष 10 मधील अधिकारी व कर्मचारी आहेत. फिर्यादी देवीराम सोनार हे जुहूच्या एका रेस्टॉरंट अँड बार मध्ये कुक म्हणून काम करतात. त्यांनी अंधेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 सुमारास ते त्यांच्या एका मित्राला भेटण्यासाठी योगेश्वरीच्या इकडे गेले होते, मात्र तो न भेटल्यानं ते पुन्हा घराच्या दिशेने निघाले. त्याच दरम्यान केपी कंपाऊंड परिसरात 2 अनोळखी व्यक्ती आले. त्यापैकी एकानं त्यांना पकडले तर दुसऱ्याने त्यांच्या खिशात हात घालत जितके पैसे असतील तितके मला द्या असे सांगितले. दरम्यान यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. तिथे उपस्थित असलेले गुन्हे शाखेचे कक्ष 10 पोलीस निरीक्षक सावंत तसेच भजनावळे आणि पथकानं धाव घेत सोनार यांना आरोपी पासून सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेख यानं त्यापैकी पोलीस निरीक्षक चौधरी आणि डफळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्याला पोलिसांनी पकडल्या तर त्याचा साथीदार हा पळून गेला. शेखची चौकशी केली असता तो सहार पोलीस ठाण्यात रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे समजले. तसेच त्याला परिमंडळ 8 मधून हद्दपार करण्यात आल्याचेही उघड झाले. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.